गुड इव्हनिंग टू ऑल माझा आवाज येतोय का सगळ्यांना क्लिअर सर्वांना स्क्रीन दिसते ओके okay. तर आज आपण काय शिकणार आहोत आज रिव्हिजन रिव्हिजन घेणार आहे मी तुमची मॅथ वन्स चा फिफ्थ चॅप्टर ची ओके दिसते ओके okay. फिफ्थर प्रोबाबिलिटी फर्स्ट आपल्याला प्रोबाबिलिटी साठी काय लागणार आहे पॉसिबिलिटी म्हणजे काय राईट right? पॉसिबिलिटी आता हे बघा आपण आता एक एक्झाम्पल घेऊ स्टार्टिंगला त्यांनी एक एक्झाम्पल एक 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 दिले टीचर फ्रेंड्स दिस बॉक्स कंटेन्स फोल्डेड चिट्स एक बॉक्स आहे तिथं काय चिट्स टाकलेत त्यांनी आणि त्यांना त्या चिट्सला त्यांनी काय दिले नंबर दिलेत जितके स्टुडंट्स आहेत तितके त्यांनी काय केले चिट्सला काय दिले नंबर दिले इच स्टुडंट शुड पिक वन चीट ओके प्रत्येक मुलाने किती एक चीट हे करायची पिक करायची नो टू चीट्स बी आर द सेम नेम ऑफ द प्लांट त्यांनी काय सांगितलंय की त्या मध्ये त्यांनी प्लांट्स चे नाव दिलेत आवाज येतोय ना सर्वांना आवाज येतोय ओके तर त्यांनी काय सांगितलंय की इच स्टुडंट शूड पिक वन चीट नेम ऑफ द डिफरंट रिटर्न ऑन द चिट्स त्यांनी काय केलंय जितके स्टुडंट आहेत तितके चिट्स तयार केले आहेत आणि त्या मध्ये डिफरंट प्लांट्स आहेत आणि ते रिपीटने व्हायला पाहिजे म्हणजे प्रत्येक चिटला वेगवेगळे प्लांटचं नेम द्यायचे आपल्याला राईट नो टू चिट्स बी आर द सेम नेम ऑफ द प्लांट लेटस्ट सी हू गेट्स द चिट हॅव्हिंग द नेम बॅसिल्स आता है एका मध्ये नाव काय बॅसिल एका नाव आहे बॅसिल ओके मेक अ लाईन इन द ऑर्डर ऑफ युअर रोल नंबर मग काय करायचं की एक लाईन तयार करायची ची तिथं काय करायचं ऑर्डर रोल नंबर वाईस त्यांनी काय करायचं स्टँड करायचं ओके ने मग एकेकाने ते काय करायचंय

आय नॉट वांट टू पीक अ चीट फर्स्ट एज द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग पॉसिबिलिटी शिकतोय आपण काय शिकतोय आता पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग बेसिल चीट फ्रॉम ऑल द चीट्स इज व्हेरी लो कारण आता हे बघा तिथं चीट्स दिलेले आहेत राईट आता किती नंबर नम्ब, जितके नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत तितके चीट्स आहेत पण ती पहिल्या नंबरवर आहे कोण अरुणा ही कोणत्या नंबरवर आहे फर्स्ट नंबरवर जर तिने ती काय म्हणते की मी फर्स्ट नंबर आहे तर माझे चान्सेस काय आहेत कमी आहेत की मला बेसिल चीट भेटेल राईट माझे चान्सेस काय आहेत कमी आहेत मग नंतर काय का म्हणते जरीना तर जरीना म्हणते की मी लास्ट आहे काय मी लास्ट आहे मग ती काय म्हणते की माझे सुद्धा कमी आहेत कारण तिच्या आधी बरेच मुलं आहेत राईट right? कळतय का तुम्हाला की त्याच्या आधी काय आहे बरेच स्टुडंट्स आहेत तर त्यांना ती चीट भेटून जाईल मग तिचे चान्सेस काय ती लास्ट नंबरला आहे राईट तर ती लास्ट नंबरला आहे तर तिला काय भेटेल तिचे चान्सेस काय राहतील तिला ते ही चीट बेसील चिट भेटण्याचे चान्सेस काय राहतील कमी राहतील समजतंय का समजते का तुम्हाला सांगते समज मी आराय फर्स्ट स्टुडंट आणि लास्ट स्टुडंटला काय असते चान्सेस कमी आहेत भेटण्याचे राईट कारण की फर्स्ट स्टुडंट नंतर बरेच स्टुडंट आहेत आणि लास्ट स्टुडंटच्या आधी बरेच स्टुडंट की त्यांना भेटू शकतात ती चीट घेण्याची ओके मग याला काय म्हणतात आपण पॉसिबिलिटी म्हणतो द फर्स्ट अँड द लास्ट स्टुडंट फील दॅट पहिला आणि लास्ट स्टुडंटला काय वाटतं की द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग द चीट having the name basil is very low the bau conversation indicates the thinking of less or more possibility te yacha mhanne kae ki ya ya example varna tumhala kae karte ki less or more possibility yacha varna kae less kiwa more possibility kalala ka mhi possibility manje kae we use the ata possibility la apan kont kont similar words vaparto probable maybe आपण काय म्हणतो की ह्या मॅच मध्ये इंडियाची जिंकण्याचे चान्सेस आहेत पॉसिबिलिटी आहे की इंडिया जिंकू शकते कळतंय का पॉसिबिलिटी आता समजा इंडिया आणि एखाद्या हो दोन कंट्रींची मॅच चालू आहे त्याच्यात इंडिया आहे पण ती आता जिंकत येते समजा राय आता त्यांचं रन म्हणजे होत येत आहे मग तुम्ही काय म्हणणार की आता इंडिया जिंकू शकते पॉसिबिलिटी जास्त आहेत ना इंडियाची जिंकण्याची मग त्याला काय वर्ड वापरू शकतो आपण प्रोबॅबल मेबी इम्पॉ शुअर नियरली फिफ्टी फिफ्टी इम्पॉसिबल हे काय पॉसिबिलिटी इतकी इम्पॉसिबल आहे भाऊ आता आपण जिंकणं काय इम्पॉसिबल आहे आपण काय म्हणू फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत जिंकण्याचे काय आहेत फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे आपण काय म्हणतो मेबी आपण जिंकू शकतो राईट पॉसिबिलिटी आपण कसं बोलतो पॉसिबिलिटी कोणत्या शब्दात बोलतो मे बी कदा आपण मे बी जिंकू शकतो नियरली राईट शुअर आता आपण जिंकूच जर दोन रन बाकी आहेत आणि तुमच्या चार बॉल्स बाकी तुम्ही काय म्हणणार शुअरली आपण जिंकूच समजत आहे का शुअर आहे बो आता आपण जिंकूच बो कारण की आता जर दोन दोन रन बाकी दोन रन तुम्हाला काढायचे आहेत चार बॉल मध्ये तर तुम्ही काय म्हणणार शुअरली इंडिया जिंकून जाईल राईट समजत आहे का समजत आहे पॉसिबिलिटी समझ में आ रहा है क्या अभी यहाँ पे हम क्या बोलेंगे प्रोबेबल श्योर पॉसिबिलिटी को हम इस टाइप से बोलते हैं इम्पॉसिबल मतलब नहीं जीत अभी पॉसिबल ही नहीं है हमें अगर हम उसमें जीतने ही वाले नहीं तो हम क्या कहेंगे इम्पॉसिबल है हमारा जीतना फिफ्टी फिफ्टी मतलब क्या हम फिफ्टी फिफ्टी जीत सकते हैं पॉसिबल राइट समझ में आया ओके नाउ नेक्स्ट रीड द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग प्रिडिक्शन ये भी सेम पॉसिबिलिटी के एग्जाम्पल रेन विल स्टार्ट फ्रॉम टूडे तो वो क्या बोल रहे हैं पॉसिबिलिटी आज आज से से क्या होगी rain होगी रेन बारिश स्टार्ट होने वाली है राइट right? से इट इज पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मैच आई विल श्योरली गेट फर्स्ट क्लास अगर आपकी पढ़ाई अच्छी हुई तो आप क्या बोलेंगे आई विल श्योरली गेट फर्स्ट क्लास राइट

अगर आप कॉइन टॉस करोगे तो उसकी पॉसिबिलिटी क्या होगी एक तो हेड आएगा एक तो टेल आएगा राइट right? कोई तीसरा आएगा क्या इसमें हेड और टेल के बाद में कुछ आता है क्या नहीं सिर्फ हेड और टेल आएगा राइट लेट ईच स्टूडेंट इन क्लास टॉस ऑफ कॉइन वंस वॉट विल यू गेट अभी देखो यहाँ पे पॉसिबिलिटी क्या है अगर आपने कॉइन टॉस किया तो पॉसिबिलिटी क्या है हेड या टेल राइट right? तो अभी नंबर ऑफ स्टूडेंट इतने स्टूडेंट्स जब कॉइन टॉस करते तब उन्हें हेड मिलेगा समझो फिफ्टी है फिफ्टी स्टूडेंट्स है तो उन्होंने यहाँ पे लिखा कि ट्वेंटी ट्वेंटी uh, को हेड मिले और ट्वेंटी को टेल मिले मतलब ट्वेंटी स्टूडेंट्स की कॉइन पर क्या आया हेड और ट्वेंटी स्टूडेंट के कॉइन पर क्या आया है टेल राइट फोर्टी टेन ऐसा भी हो सकता है कि फोर्टी स्टूडेंट के कॉइन्स पर हेड uh, आया और टेन स्टूडेंट के कॉइन पर टेल आया है राइट right? तो हमें एक्टिविटी दी। उन्होंने ऍक्टिव्हिटी दी ऍक्टिव्हिटी आवाज येतोय समजत आवाज येतोय का समजत सगळ्यांना ओके आता हे बघा हा क्वेश्चन बघा नाव थ्रो डायस डाय वन एक आ, नाव थ्रो डाय वन वॉट आर द डिफरेंट पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग डॉट्स ऑन द अपर फेस तो उन्होंने क्या बोला है यहाँ पे कि अगर हमने एक आ, एक डाय को थ्रो किया तो उस पर आ, उसके फेस पर कौन सा नंबर डॉट आने की पॉसिबिलिटी है तो क्या होता है डाई पर कितना होता है वन टू थ्री फोर फाइव एंड सिक्स एक फेस पर एक डॉट होता है दूसरे फेस पर दो ऐसे कितने होते हैं टोटल सिक्स डॉट होते हैं right? राइट तो उन्होंने क्या बोला है पॉसिबिलिटी क्या हो सकती है फेस पर आने की कभी वन आएगा तो कभी टू आएगा राइट थ्री फोर फाइव सिक्स दिस इज अ पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग डॉट ऑन द अपर फेस ओके नाउ नेक्स्ट वॉट वी वी विल गो लर्न रैंडम एक्सपेरिमेंट वॉट इज मीन बाय रैंडम एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिजल्ट देखो आपने एक एक्सपेरिमेंट किया था आपको पता था कि अगर हमने कॉइन टॉस किया तो क्या आएगा हेड और टेल इसका मतलब क्या हुआ कि द एक्सपेरिमेंट ऐसा एक्सपेरिमेंट जिसमें आपको पता होता है एडवांस में पहले ही पता होता है कि आपका रिजल्ट मतलब पॉसिबल पौसिब, आउटकम्स क्या आएगी राइट आपको रिजल्ट नहीं पता होता है पर आपको ये पता होता है कि हेड या टेल आएगा राइट आपको पता होता है ना कि अगर आपने कॉइन टॉस किया तो आपको हेड मिलेगा या टेल मिलेगा तो इसको क्या बोलते हैं कि एडवांस में आपको पता होता है कि उसके आउटकम्स क्या होंगे बट ट so, में क्या होता है कि एडवांस में हमें पता रहता है आउटकम लेकिन जब एक्सपेरिमेंट आप परफॉर्म करते हो आपको ये नहीं पता होगा कि आपका हेड आएगा क्या टेल आएगा आपको पता है कि हेड और टेल में से एक आएगा लेकिन हेड ही आएगा और टेल ही आएगा ऐसा नहीं होगा उसको क्या बोलते हैं रैंडम एक्सपेरिमेंट और रैंडम एक्सपेरिमेंट में इक्वल पॉसिबिलिटी होती है क्या होती है इक्वल पॉसिबिलिटी अब आप हेड और टेल टॉस करोगे तो हेड की पॉसिबिलिटी और टेल की पॉसिबिलिटी क्या होती है इक्वल हाफ चांसेस ऑफ हेड एंड हाफ चांसेस ऑफ टेल राइट मतलब क्या होता है रैंडम एक्सपेरिमेंट में इक्वल पॉसिबिलिटी होती है क्या होती है इक्वल पॉसिबिलिटी फॉर एग्जाम्पल टॉसिंग अ कॉइन थ्रोइंग अ डाई पिकिंग अ कार्ड ये क्या सब एग्जाम्पल है रैंडम एक्सपेरिमेंट के आउटकम नाउ वी विल स्टडी आउटकम रिजल्ट ऑफ अ रैंडम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम अभी यहाँ पे देखो आप बोलेंगे अभी कॉइन टॉस किया तो उसका आउटकम क्या हो हेड और टेल इफ यू थ्रो डाय वॉट इज द आउटकम ऑफ डाय टू थ्री फोर फाइव एंड सिक्स दिस इज आउटकम ऑफ एन एक्सपेरिमेंट और राइट आउटकम एक्सपेरिमेंट का आउटकम क्या होगा इन अ रैंडम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग अ कार्ड डेयरिंग अ नंबर फ्रॉम वन टू फिफ्टी देर आर फिफ्टी आउटकम्स ये देखो कार्ड कितने रैंडम एक्सपेरिट ऑफ पिकिंग अ कार्ड आपको कार्ड uh, पिक करना है नंबर कहा से वन टू फिफ्टी तो उसके आउटकम्स क्या हो गए देयर आर फिफ्टी आउटकम्स राइट अ कार्ड ड्रॉ रैंडमली फ्रॉम अ पैक ऑफ शपर्ड प्लेइंग कार्ड आप वो पत्ते खेलते हैं right? राइट उसको क्या बोलते हैं शपर्ड प्लेइंग कार्ड तो उसमें क्या होता है फिफ्टी टोटल कार्ड कितने होते हैं फिफ्टी फिफ्टी टू टोटल कार्ड कितने होते हैं फिफ्टी टू सीयर फिफ्टी टू कार्ड्स होते हैं टोटल टोटल फिफ्टी टू कार्ड्स राइट वहां पे क्या होते हैं ट्वेंटी सिक्स रेड कार्ड्स होते ट्वेंटी सिक्स ब्लैक कार्ड होते हैं right? राइट उसमें ट्वेंटी थर्टीन हर्ट कार्ड होते हैं और थर्टीन डायमंड रेड यहाँ पे ध्यान रखना ये आपको आगे भी आता है हा? इसके क्वेश्चन आते हैं कि फिफ्टी टू में ट्वेंटी सिक्स रेड कार्ड्स होते हैं और ट्वेंटी सिक्स ब्लैक कार्ड होते ट्वेंटी सिक्स में क्या होता है थर्टीन हर्ट के कार्ड्स होते वो क्या होते हैं रेड थर्टीन डायमंड के कार्ड्स होते हैं वो क्या होते हैं रेड ब्लैक में कौन से होते ब्लैक में क्लब और स्पेड क्या होते क्लब और स्पेड आप, अब आपने तो ये पढ़ा होगा पहले ही मैं आपको एक क्वेश्चन पूछूंगी टेल मी हाउ मेनी कार्ड्स ऑफ किंग क्वीन जैक किंग क्वीन और जैक के कितने कार्ड्स होते कार्ड्स ऑफ किंग कितने होते किंग क्वीन जैक फोर राइट पैक ऑफ प्लेइंग कार्ड देर आर फोर सेमली हर्ट डायमंडी टू कार्ड्स में थर्टीन हर्ट थर्टीन डायमंडल कितनेट देर आर थर्टीन कार्ड कैसे थर्टीन कार्ड ये देखो यहाँ पे थर्टीन यहाँ पे थर्टीन वो कैसा होता है फोर कार्ड्स ऑफ इन ईच कार्ड फोर कार्ड्स ऑफ किंग क्वीन जैक टेन नाइन एट सेवन सिक्स फोर एक एस होता है एस मतलब क्या का, 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 का कार्ड होता है राइट समझ में आ रहा है क्या ये देखो किंग के की कितने होते हैं यहाँ पे एक किंग होता है यहाँ पे एक किंग होता, होता है यहाँ पे और यहाँ पे राइट क्वीन यहाँ पे एक यहाँ पे एक सॉरी यहाँ पे एक यहाँ पे एक यहाँ पे एक और यहाँ पे एक यहाँ समझ में आ रहा है क्या एक हर्ट का किंग होता है एक डायमंड का होता है एक क्लब का होता है एक स्पेड का होता है क्वीन एक हर्ट की होती है एक डायमंड की समझ में आ रहा है फोर किंग फोर क्वीन फोर जैक और टेन टू टू दीज आर नंबर कार्ड और एक, एक का कार्ड होता का का है राइट ऐसे थर्टीन कार्ड्स क्या होते हैं ईच ईच डायमंड हर्ट और क्लब स्पेड में होते समझ में आया किंग क्वीन एंड जैक आर नोन एज फेस कार्ड क्या बोलते हैं किंग क्वीन और जैक को क्या इन तीनों को क्या कहते हैं फेस कार्ड या कार्ड इन ईच पैक ऑफ कार्ड आर फोर कार्ड ऑफ किंग फोर कार्ड ऑफ क्वीन एंड फोर कार्ड ऑफ जैक ओके दस टोटल फेस कार्ड कितने ट्वेल्व आपको अगर क्वेश्चन पूछा तो आप क्या कहेंगे कि टोटल फेस कार्ड कितने होते हैं ट्वेल्व समझ में आया ट्वेल्व फेस कार्ड्स

थ्री फोर फाइव सिक्स इनमें से कोई भी आ सकता है राइट इट मीन्स दैट ईच नंबर इज इक्वली लाइकली टू ऑकर इसका मतलब क्या है कि हर एक का आने की चांसेस क्या है इक्वली लाइकली है मतलब इक्वल है अभी यहाँ पे देखो मैं आपको एक बताती हूं अगर समझो कि सिक्स टू टाइम्स है सिक्स क्या है वन टू थ्री फोर फोर अँड सिक्स सिक्स समझो आय एम गिविंग एक्झाम्पल ओके सपोज की दो बार है, तो आप क्या बोलोगे इक्वली लाईकली चान्सेस आहे सबके इक्वली लाइकली आहे सिक्स के चान्सेस कॅगे होगे? जादा होगे राईट right? सिक्सचे चान्सेस काय असणार जा, जास्त असणार जर तो जर दोन वेळेस आलेला आहे तर त्याचे चान्सेस काय असणार आहेत जास्त असणार आहेत पण इथे काय दिलंय त्यांनी एक किती वेळेस आहे एक वेळेस दोन किती वेळेस आहे एक वेळेस तीन किती वेळेस आहे एक वेळेस चार एक वेळेस समजते का समजते का मी काय विचारते तुम्हाला सांगते कळतंय का बघा एक दोन तीन चार पाच सहा बरोबर तर प्रत्येक किती एकच वेळेस आलेला आहे वन किती वेळेस आलेला आहे एक वेळेस दोन किती वेळेस आलेला आहे दोन वेळेस एक वेळेस म्हणजे कसं आहे की सर्व कसे एक वेळेस आलेले समजा जर सहा हा दोन वेळेस आला असता तर त्याचे चान्सेस काय राहिले असते जास्त राहिले असते राईट इफ डाय इज सो फॉर्म so आता बघा मी तुम्हाला आता सांगितलं तेच आहे इफ डाय इज सो फॉर्म दॅट अ पर्टिक्युलर फेस कम अप मोस्ट ऑफन म्हणजे समजा की आता तीन चार वेळेस समजा आता एकच दा एक राहिला असता आणि दोन हा आता असा तुम्ही डाय तयार केलेला आहे समजा तुमच्या तुम्ही एखादा डाय तयार केलाय त्याच्यामध्ये तुम्ही काय केलंय की टू हा प्रत्येक फाईव्ह टाइम्स घेतलाय टू किती वेळेस घेतलाय फाईव्ह टाइम्स आणि वन हा डॉट तुम्ही एकच वेळेस घेतलाय राईट वन हा तुम्ही एकच घेतलाय मग तुम्ही काय म्हणणार की ऑफनली जास्त कोणता येतोय टू जास्त येईल राईट तुमच्या फेसवर येण्याचे चान्सेस टू चे जास्त आहेत देन दॅट डाय इज बायस तो डाय कसा राहील बायस राहील कारण की तुम्ही काय करताय ते बायस करताय तुम्ही टू हा नंबर पुन्हा पुन्हा घेतलाय राईट right? इक्वली घेतलाय का तुम्ही प्रत्येक नंबर इक्वली घेतलेत का नाही तुम्ही काय केलंय टू ला जास्ती वेळेस घेतले म्हणजे त्याचे ऑकरन्स किती होईल त्याचे ऑकरन्स जास्त होईल राईट इन दिस केस द आउटकम आर नॉट लाइकली टू ऑकर इक्वली म्हणजे काय की त्याचे येण्याचे चान्सेस इक्वली नाही राहणार राईट कारण की तुम्ही टू जास्त घेतला गे घेतलाय तर टूच जास्त वेळ येईल म्हणजे इक्वली नाहीये तुम्ही घेतलेला जो डाय आहे तो, तो काय बायस आहे बायस म्हणजे काय भेदभाव आपण करतो अनबायस आणि बायसचा अर्थ म्हणजे काय बघा आता तुम्हाला पुढे अनबायस येईल अनबायस आणि बायस आपण काय म्हणतो तुम्ही हा शब्द ऐकला असेल बायस तुम्ही खूप बायस आहे तुम्ही अनबायस आहे अनबायस म्हणजे काय भेदभाव न करता म्हणजे कसलाही काही त्याच्यात पॅट हे नाहीये बॉकी तुम्ही याच नंबरला चूज करणार असं काही नाहीये तुम्हाला काय तिथे इक्वल चान्सेस आहेत सर्वांना चूज करण्याचे काय आहेत इक्वल चान्सेस मध्ये कसं असतं बायस म्हणजे काय की आपण म्हणतो की नाही एकच नंबर तुम्ही पुन्हा पुन्हा चूज करतायत राईट त्याच्यामुळे तो काय झाला बायस तर डायला जर तुम्ही सर्व साइडला जर एकच डॉट काढला तो काय होईल तो तो डाय काय होईल बायस डाय राहील त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे अनबायस डाय पाहिजे काय पाहिजे अनबायस मग तुम्हाला काय करायचंय हिअर वी एझ्युम दॅट ऑब्जेक्ट यूज फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट जेव्हा आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट करतो रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय मी तुम्हाला काय सांगितलं की तिथे चान्सेस कसे असतात एलिमेंटचे चूज करण्याचे अनबायस असतात म्हणजे इक्वली लाईकली असतात प्रत्येक एलिमेंटचा चान्सेस कसा असतो इक्वल असतो मग त्याला आपण काय म्हणतो रॅन्डम एक्सपेरिमेंट मग रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही जो भी ऑब्जेक्ट घेतात कोणता जो ऑब्जेक्ट घेतात तो काय पाहिजे अनबायस्ड काय पाहिजे अनबायस्ड तो काय पाहिजे अनबायस बायस नको आहे तुम्हाला समजतंय का तुम्हाला समज मी रहा है कसा पाहिजेल तेल मी ऑब्जेक्ट कसा पाहिजे रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट बॉक्स मध्ये टाका रैंडम एक्सपेरिमेंट मध्ये तुमचा ऑब्जेक्ट कसा पाहिजे बायस का अनबायस बायस का अनबायस टाका पटकन क्या आएगा बायस आएगा या अनबायस्ड ऑब्जेक्ट रॅन्डम एक्सपेरिमेंट मे अनबायस्ड राईट आणि रॅन्डम मध्ये प्रत्येकाची येण्याची ऑकरन्सचा पॅटर्न कसा असेल इक्वल असेल का अनइक्वल असेल प्रत्येक एलिमेंटची चूज जो आपण करतो तो कसा पाहिजे त्याचे चान्सेस कसे पाहिजे इक्वल का अनइक्वल रॅन्डम एक्सपेरिमेंट विचारते मी इन इन प्रेफरन्स टू अदर फॉर एक्झाम्पल इफ अ कॉइन इज टॉस पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग हेड ऑर टेर आर इक्वल आता तुम्हाला तेच सांगते की मी जर आपण एखाद ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय आता इथे आपला कॉइन कॉइन इज अवर ऑब्जेक्ट राईट आता हा या डेफिनेशन नुसार आपण काय म्हंटल की वी ॲझ्युम दॅट ऑब्जेक्ट युज फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट आर फेअर तो कसा पाहिजे फेअर मग आपण जो ऑब्जेक्ट आता युज केलाय तो काय कॉइन तो वर दोघ साइडला हेड असला समजा दोघ साइडला जर तो, असल, तो, तो, रही? रही तो हेड असेल तर तो काय राहील बायस्ट कॉइन राहील काय राहील तो बायस्ट कॉइन पण आपल्याला तसं नाही पाहिजे आपल्याला एका साइडला हेड आणि एका साइडला काय पाहिजे टेल आता तुम्ही क्रिकेट मॅच बघतात समजा दोघं साइडला त्याने हेड ठेवले त्या कॉइनच्या दोघं साइडला जर हेड असेल तर आपण काय म्हणणार यांनी चिटिंग केली बॉ राईट चिटिंग केली की दोघं साइडला त्यांनी हेड ठेवलंय मग कसं पाहिजे एका साइडला हेड आणि एका साइडला काय पाहिजे टेल पाहिजे राईट मग काय म्हंटल त्यांनी की कॉइन जो आपण टॉस करतो तिथे हेडची प्रोबाब हेडची पॉसिबिलिटी काय असते हाफ असते आणि टेलची पॉसिबिलिटी काय असते हाफ असते समजत का का डाय हॅविंग नंबर तेच आहे डबल डबल तेच सांगितलंय त्यांनी की वन टू सिक्स पर्यंत परत डायला पण हे करायचे फेस ला त्याचे पण इक्वल चान्सेस किती असतात प्रत्येकाचे इक्वल चान्सेस वन बाय सिक्स असतात कळलं का आता वन टू थ्री फोर फाइव आणि सिक्स है यह एलिमेंट ची चूज करने पॉसिबिलिटी वन बाई सिक्स टू ची कि है वन बाय सिक्स थ्री ची कि है वन बाय सिक्स समझते है समझ में आ रहा है सबकी इक्वली uh, क्या आएगा चांसेस इक्वली चांसेस आएगी सबकी राइट right?

if ns is finite then the sample space is said to be a finite sample space unhone kya is sample space matlab kya the set of all possible outcomes now if you toss the coin what is the outcomes when you toss the coin what are the possible outcomes kya possible outcomes head or tail right then this is a sample space this is a sample space and the number of elements is denoted by ns 2 suppose you throw die what is the sample space 1 2 3 4 5 6 number of element in a sample sample space नंबर ऑफ एलिमेंट इन अ सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय एन एस इज इक्वल टू सिक्स समजतंय सॅम्पल स्पेस म्हणजे काय की किती आउटकम आलाय म्हणजे पॉसिबल आउटकम काय जर तुम्ही डाय थ्रो केला तर त्याचे पॉसिबल आउटकम काय राहणार वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स राईट आणि एन एस म्हणजे काय की त्या सेटमध्ये त्या सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट्स आहेत ते आपण कशाने डिनोट करतो एन एस ने मग त्याला ते किती आहेत सिक्स लो समझ में आया वहां पे क्या बोला है उन्होंने कि सैंपल स्पेस मतलब क्या अगर आपने कोई अः डाय या कॉइन थ्रो किया है या कुछ भी कोई भी आपको दिया गया है रैंडम एक्सपेरिमेंट तो उसमें पॉसिबल आउटकम्स का सेट राइट पॉसिबल आउटकम का क्या सेट सैंपल स्पेस उसे कहते हैं क्या कहते हैं उसे सैंपल स्पेस व्हेन यू थ्रो द डाई द सैंपल स्पेस इज वन टू थ्री फोर फाइव सिक्स एंड नंबर ऑफ एलिमेंट इन दैट सैंपल स्पेस इज डिनोटेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू सिक्स राइट समझ में आया व्हाट इज सैंपल स्पेस समझ में आया कि मैंने क्या कहा अभी सैंपल स्पेस मतलब क्या दीज आर दन कॉइन इज टॉस एक कॉइन अगर टॉस किया तो उसका सैम्पल स्पेस क्या आएगा हेयरटेल नंबर ऑफ सैम्पल पॉइंट इन एस टू टू कॉइन्स आर टॉस्ड टू कॉइंस क्या होगा वेन टू कॉइन विल बी टॉस्ड वॉट विल बी दैंपल स्पेस टेल मी दैम्पल स्पेस ऑफ टू कॉइन्स आपने पढ़ा होगा ना फोर राइट व्हाट आर द एलिमेंट्स एलिमेंट्स क्या हो गए उसमें डों मी द नंबर्स ऑफ एलिमेंट्स टेल मी द एलिमेंट्स विच एलिमेंट्स एच एच टी एच एच टी 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 राइट थ्री कॉइन्स आर टॉस देन हाउ मेनी एच 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 टी

द सैंपल स्पेस फॉर कॉइन टॉस ट्वाइस इज द सेम एज दैट ऑफ टू कॉइन टॉस यहाँ पे देखो अभी क्या बोला है उन्होंने अगर आपने कोई कॉइन टॉस किया कोई कॉइन आपने क्या किया टॉस किया पहले आपने फर्स्ट टाइम कॉइन टॉस किया आपको सैंपल स्पेस क्या मिला एच टी राइट सेकेंड टाइम आपने टॉस किया आपको मिला फिर से एच टी तो इसका सैंपल स्पेस कैसे लिखोगे ये साइमल्टेनियस नहीं थ्रू किया आपने क्या किया साइमल्टेनियस नहीं किया तो इसका सैंपल स्पेस कैसा आएगा hh ht th and tt राइट दिस इज नॉट साइमल्टेनियस आपने साइमल्टेनियस नहीं किया एक के बाद एक कॉइन टॉस किया अगर आपने साइमल्टेनियस uh, कॉइन को टॉस किया उसका सैंपल स्पेस क्या आएगा सिमिलर hh ht th tt राइट right? मतलब आपने साइमल्टेनियस थ्रो करो मतलब उन्होंने क्या बोला है कि द सैंपल स्पेस फॉर कॉइन टॉस ट्वाइस इज द सेम अगर आपने टू टाइम्स कॉइन को टॉस किया एक के बाद दूसरा और आपने साइमल्टेनियस मतलब एक साथ में दो कॉइन टॉस किए तो उनका सैंपल स्पेस क्या होगा सेम होगा समझ में आया क्या एक साथ मतलब एक एट ए टाइम आपने दो कॉइन टॉस किए और एक के बाद दूसरा कॉइन टॉस किया तो उनका सैम्पल स्पेस क्या होगा सेम होगा समझ में आया ओके नाउ नेक्स्ट इवेंट द आउटकम सेटिस्फाइंग पर्टिकुलर कंडीशन वॉट इज बीन बाय इवेंट द आउटकम सेटिस्फाइंग पर्टिकुलर कंडीशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स सेट ऑफ फेवरेबल आउटकम ऑफ अ गिवन सैम्पल स्पेस इज एन इवेंट इवेंट इज अबसेट ऑफ सैम्पल स्पेस यहाँ पे देखो इवेंट मतलब क्या कि आपको पर्टिकुलर कंडीशन दी गई है मतलब आपको बोला है कि एटलीस्ट वन हेड दिस इज सैंपल स्पेस आपको यहाँ पे सैंपल स्पेस दिया है उन्होंने क्या पूछा है अब इवेंट पूछा है क्या पूछा है इवेंट एटलीस्ट वन हेड कम से कम एक हेड चा, चाहिए कम से कम क्या चाहिए एक हेड उससे ज्यादा रहेगा तो चलेगा टेल मी वॉट विल बी द उन्होंने क्या पूछा है की द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन एक पर्टिक्युलर कंडिशन आपको तुम्हाला एक काय दिलेली पर्टिक्युलर कंडिशन दिली की ऍटलीस्ट एक हेड पाहिजे तुमच्या इव्हेंट मध्ये त्याला काय म्हणणार आपण फेवरेबल आउटकम म्हणणार मग अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम जो सेट असतो फेवरेबल आउटकमचा जो सेट असतो त्याला आपण काय म्हणतो इव्हेंट म्हणतो समजलं का आणि तो इव्हेंट हा काय असतो सबसेट असतो कसला सब सॅम्पल स्पेसचा काय असतो तो सबसेट आता इथे बघा मी तुम्हाला क्लिअर करून सांगते इव्हेंट म्हणजे काय आता बघा हा सॅम्पल स्पेस आहे तुमचा एच 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 टी टी एच टी टी टू कॉइनचा सॅम्पल्स स्पेस आहे आता तुम्हाला विचारलंय ऍटलीस्ट वन हेड सपोज द इव्हेंट इज डिनोटेड बाय कॅप द सगळे इव्हेंट हे कशाने डिनोट केले जातात कॅपिटल लेटर्स ने ए बी सी डी ए ओके कॅपिटल लेटर्स मग ए इज इक्वल टू तुमचा काय येणार आहे एच एच वन हेड काय म्हटलं त्यांनी ॲटलिस्ट ऍटलिस्ट वन हेड ऍटलिस्ट हा शब्द जर वापरला ऍटलीस्ट वापरला तर तिथे तुम्हाला काय सांगायचंय की कमीत कमी एक त्याच्यापेक्षा जास्त हेड असले तर चालेल कळलं का एक पण हेड नको असं नाही पाहिजे आता बघा इथे ऍटलीस्ट वन हेड आहे म्हणजे तुम्हाला दोन हेड चालतील इथं ऍटलीस्ट वन म्हणजे एच टी एच टी पण चालेल टी एच पण चालेल पण टीटी चालेल का तुम्हाला टीटी? टी येस ऑर नो टीटी टी घेणार का तुम्ही ऍटलीस्ट वन हेड असं तुम्हाला इव्हेंट सांगितलेला आहे त्यात तुम्ही टीटी घेणार नो no. तुम्हाला ऍट विचारलं गेलंय म्हणजे काय करायचंय तुम्ही तिथे एक तरी यूज एक पेक्षा जास्त राहिले हेड तर चालेल पण एकापेक्षा कमी नको एकापेक्षा जास्त असले तर चालतील पण एकापेक्षा कमी चालणार नाहीत कळलं आता तुम्हाला विचारलंय ऍट वन टेल टेल मी द सॅम्पल स्पेस टेल मी द इव्हेंट नॉट अ सॅम्पल स्पेस टेल मी इव्हेंट ऍट वन टेल कमीत कमी एक टेल पाहिजे तो सॅम्प तुमचा इव्हेंट कसा असेल इव्हेंट टी टी एच टी राईट समजलं सर्वांना इव्हेंट म्हणजे काय कळलं का ओके द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कायम फेवरेबल आउटकम सैटिस्फाइन पर्टिक एखी कंडीशन दी तुम्हारा फेवरेबल आउटकम तो उस फेवरेबल आउटकम के सेट को क्या कहते हैं इवेंट और इवेंट क्या होता है सबसेट आपको सबसेट का पता है कि सबसेट क्या होता है अभी सबसेट मतलब क्या की समझो एस सैंपल स्पेस है एस क्या है सैंपल स्पेस एच 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 टी टी एच टी टी राइट तो ए है इवेंट ए किसका एटलीस्ट वन हेड एटलीस्ट वन हेड तो ए इज अ सबसेट ऑफ एस ए ये क्या है सबसेट दिस इज अ इवेंट ए ये क्या है इसका सबसेट है क्यों क्योंकि ए के सभी एलिमेंट्स बी एस में है ए के सभी एलिमेंट्स क्या है एस में लेकिन एस के सभी एलिमेंट्स ए में है क्या नहीं ए के सभी एलिमेंट्स क्या है एस में है राइट एच 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 टी टी एच दिस एलिमेंट्स आर इन सैंपल स्पेस एस बट ऑल एलिमेंट्स ऑफ एस आर नॉट इन द इवेंट ऑफ ए समझ में आया सभी एलिमेंट्स एस के ए में नहीं है लेकिन ए के सभी एलिमेंट्स एस में है देन ए विल बी सबसेट ऑफ एस ए विल बी द सबसेट ऑफ एस समझ में आया सबसेट इवेंट्स आर जनरली डिनोटेड बाय कैपिटल लेटर्स ओके मैंने अभी आपको बोला कि इवेंट किससे डिनोट करते हैं कैपिटल लेटर फॉर एग्जाम्पल इफ टू कॉइंस टॉस मैंने अभी बताया वो एटलीस्ट वन टेल का अभी यहाँ पे इवेंट के एलिमेंट्स को कैसे डिनोट करोगे आप ऑफ ए वो क्या होगा एलिमेंट्स कितने यहाँ पे थ्री राइट सी दिस एग्जाम्पल दिस एग्जाम्पल टू कॉइंस आर टॉस साइमल्टेनियसली साइमल्टेनियसली मतलब एक साथ राइट द सैंपल स्पेस एंड नंबर ऑफ सैंपल पॉइंट ऑल्सो राइट दिन द सेट फॉर्म एंड राइट द नंबर ऑफ सैंपल पॉइंट इन ईच इट यहाँ पे उन्होंने फर्स्ट कंडीशन क्या बोली है कि आपको यहाँ पे क्या करना है आपको इवेंट लिखना है और इवेंट के क्या लिखना है नंबर ऑफ एलिमेंट्स इवेंट में कितने नंबर ऑफ एलिमेंट्स वो आपको लिखना है राइट right? तो आपको पहले क्या लिखना होगा सैंपल स्पेस पहले आप क्या लिखोगे सैंपल स्पेस सैंपल स्पेस में कितने हैं फोर पॉइंट फिर इवेंट में इवेंट क्या बोला है उन्होंने एटलीस्ट वन हेड फिर एच 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 टी टी एच एन एन ऑफ इज थ्री ओके सेकेंड में क्या बोला है उन्होंने ओनली वन हेड सिर्फ एक हेड तो क्या आएगा ओनली वन हेड टेल मी ओनली वन हेड नाही बोला गया पे ऍटलीस्ट नाही सांगितलंय त्यांनी त्यांनी काय म्हटलंय ओनली वन हेड मग तुमचा इव्हेंट काय असेल एच टी टी एच राईट right. काय असेल तुमचा इव्हेंट एच टी आणि टी एच -E आता मला सांगा ऍट मोस्ट वन टेल टेल मी टेल हा बघा हा क्वेश्चन दिलाय टेल आता तुम्ही ऍटलिस्ट बघितलं ओनली बघितलं ऍट मोस्ट ऍट मोस्ट म्हणजे काय जास्तीत जास्त एक टेल पाहिजे त्याच्यापेक्षा कमी असलं तर चालेल समजतंय का म्हणजे काय जास्तीत जास्त एक पण एकापेक्षा कमी असेल तर चालेल पण एकापेक्षा जास्त नको त्याला ऍटमोस्ट म्हणतात कळलं ऍटमोस्ट म्हणजे काय ऍटलिस्ट म्हणजे काय तुम्ही गोंधळ करायचा नाही ऍटलिस्ट म्हणजे काय कमीत कमी एक कमी तुम्हाला म्हंटल ऍटलिस्ट वन टेल तर तुम्ही काय सांगणार कमीत कमी एक टेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल पण ऍटमोस्ट मध्ये काय म्हणणार कमी राहिली तर चालतील पण जास्त नको हो कळलं ऍटमोस्ट आणि ऍटलीस्ट मधला फरक कळला का एक्झाम मध्ये खूप गोंधळ होता मुलांचा ऍटलिस्ट आणि ऍटमोस्टचा आता तुम्हाला इव्हेंट डी दिला आहे नो हेड नो हेड म्हणजे काय की एक पण हेड नको मग त्याच्यात काय येणार तुमचं टेल टेल कळलं का टेल टेल इन टूल्स म्हणजे काय तुमचा इव्हेंट काय येईल इव्हेंटचा नंबर किती येईल नंबर ऑफ एलिमेंट्स वन नंबर ऑफ एलिमेंट्स इन दिस इव्हेंट इज वन नाव प्रोबॅबिलिटी ऑफ अँड इव्हेंट हम क्या पढ़ेंगे अब प्रोबेबिलिटी ऑफ इवेंट लेटेस्ट थिंक ऑफ सिंपल एक्सपेरिमेंट अ बैग कंटेन फोर बॉल्स ऑफ द सेम साइज एक बैग है ते फोर बॉल्स ऑफ सेम साइज थ्री ऑफ देम आर व्हाइट एंड फोर ऑफ देम इज ब्लैक फोर कि ब्लैक एक अ बैग कंटेन फोर बॉल्स ऑफ सेम साइज थ्री ऑफ देम आर व्हाइट एंड द फोर्थ इज ब्लैक की एक बैग त्याच्यात चार बॉल आहेत त्याच्यापैकी तीन काय आहेत व्हाईट आणि वन इज ब्लॅक फोर्थ वन काय फोर्थ जो बॉल आहे तो काय ब्लॅक ओके यु आर सपोज टू पिक वन बॉल यु हॅव टू यू आर सपोज टू पिक वन बॉल ऍट अ रॅन्डम विदाऊट सीईंग इट तुम्हाला एक बॉल चूज करायचा आहे त्याच्यातनं पण त्या बघायचं नाहीये त्या पिश म्हणजे त्या बॅग मध्ये बघायचं नाहीये त्यांना काय करायचंय विदाउट सीईंग इट म्हणजे बिना बघता तुम्हाला काय करायचंय एक बॉल पिक देन दे पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग व्हाइट बॉल इज मोर आता इथे बघा एका बॅग मध्ये किती सांगितले त्यांनी फोर बॉल्स टोटल बॉल्स आर फोर थ्री व्हाइट अँड वन इज ब्लॅक मग काय सांगितलंय की एक बॉल तुम्हाला काय करायचं आहे रॅन्डमली चूज करायचं आहे एक बॉल तर तुमचे व्हाईटचे येण्याचे चान्सेस काय आहेत मोर आहेत याच्यापेक्षा जास्त आहेत ब्लॅक पेक्षा व्हाईटचे चान्सेस काय असतील जास्त असतील कारण की ते किती आहेत थ्री आहेत आणि ब्लॅक किती आहे वन तर आपल्याला आपण जेव्हा चूज करू तेव्हा व्हाईट बॉल जास्त येईल राईट त्याचे चान्सेस जास्त आहेत ना येण्याचे कारण की तो जास्त याच्यामध्ये मध्ये बॉल ब्लॅक पेक्षा व्हाईट जास्त आहेत त्याच्यामुळे व्हाईटची व्हाइट ची, ची चान्सेस काय असतील जास्त असतील मग त्यालाच आपण काय म्हणतो की मॅथेमॅटिकल मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये आपण काय म्हणतो की वेन पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट एक्सपेक्टेड म्हणजे काय आता तुम्हाला हा इव्हेंट झाला इथं इव्हेंट म्हणजे काय की व्हाईट बॉल तुम्हाला एक बॉल चूज काढायचा आहे तुम्हाला त्या बॅग मधून तर ते तो काय असणार आहे व्हाईट किंवा ब्लॅक दोघांपैकी एक राहणार आहे मग त्यांनी काय म्हटलंय की वेन पॉसिबिलिटी ऑफ एन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस इन नंबर म्हणजे काय की आपण जे नंबरमध्ये त्याला एक्सप्रेस करतो त्या पॉसिबिलिटीला कशामध्ये एक्सप्रेस करतो नंबर मध्ये त्यालाच आपण काय म्हणतो प्रोबॅबिलिटी काय म्हणतो प्रोबॅबिलिटी कळतय का त्या पॉसिबिलिटीला आपण कशात एक्सप्रेस करतो मध्ये कशामध्ये एक्सप्रेस करतो मध्ये त्याला काय म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी इट इज एक्सप्रेस एज अ फ्रॅक्शन ती प्रोबॅबिलिटी मध्ये डिनोट होते किंवा मध्ये असते काय असते परसेंटेज मध्ये किंवा मध्ये कळतंय का समज मे आया आहे त्या पॉसिबिलिटीला आपण मध्ये काय करतो एक्सप्रेस करतो त्याला काय म्हणतात प्रोबॅबिलिटी आता बघा तुम्हाला है? खाली कळेलच आता प्रोबॅबिलिटी ऑफ एनी आता ए इव्हेंट हा ए काय इव्हेंट आता तुम्हाला इव्हेंट माहितीये प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए आपण कसा काढणार प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए ए मध्ये सॅम्पल पॉईंट किती आहेत ते लिहायचे डिवायडेड बाय काय लिह करणार तुम्ही नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस सॅम्पल स्पेस किती नंबर ऑफ पॉइंट्स आहेत त्याच्याने काय करायचे तुम्हाला डिवाइड करायचं म्हणजे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस आता हे बघा मागचं एक्झाम्पल गेलं आपलं राईट आता तुम्हाला विचारलं होतं काय कंडिशन काय होती इव्हेंटची ऍटलिस्ट वन टू कॉइनच सांगते बरं का मी टू कॉइनच ऍटलीस्ट वन हेड तर तुमचं सॅम्पल स्पेस काय होता तिथे एच 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 टी टी एच अँड टी टी राईट तुमचा इव्हेंट काय एच 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 टी टी एच इव्हेंट आता तुम्हाला काय म्हटलंय की या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढा या इव्हेंटची काय करा प्रोबॅबिलिटी काढा तर तुम्ही याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार म्हणजे या हा जो इव्हेंट आहे त्याचे चान्सेस किती आहेत ऑकर होण्याचे त्या या इव्हेंटचे ऑकरन्सचे चान्सेस किती आहेत मग ते तुम्ही त्याला काय म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी राईट मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए या इव्हेंटचे चान्सेस किती आहेत प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज नंबर ऑफ पॉइंट इन इव्हेंट ए अँड नंबर ऑफ पॉइंट एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस एन्ड ऑफ ए किती आहेत वन टू थ्री आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आर फोर कळत का या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय मग थ्री बाय फोर समजलं समजलं का प्रोबॅबिलिटी कळली का इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी का काढायची आहे ओके इन द अबाव एक्सपेरिमेंट गेटिंग अ व्हाइट बॉल आता तुमचा जो वरचा एक एक्सपेरिमेंट होता आपण व्हाईट बॉलचा आणि ब्लॅक बॉलचा होता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की व्हाईट बॉलची प्रोबॅबिलिटी किती आहे व्हाईट बॉलची प्रोबॅबिलिटी काय करणार नंबर ऑफ ए अँड नंबर ऑफ एस नंबर ऑफ व्हाईट बॉल्स आर थ्री आणि टोटल बॉल्स खाली टोटल बॉल्स किती आहेत फोर ब्लॅक बॉल ची किती आहे वन बाय फोर मग जर हा थ्री बाय फोर आहे आणि हा वन बाय फोर आहे तर ऑबवियसली व्हाईट बॉलची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे जास्त असणार आहे कळतंय का व्हाईट बॉलची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे जास्त असणार आहे चान्सेस ऑफ ऑकरन्स ऑफ व्हाईट बॉल, बॉल इज मोर दॅन ब्लॅक बॉल्स कळलं फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग वेन वन कॉइन टॉस आता तेच आहे तुमचं मी आता सांगितलं तेच इव्हेंट घेतला होता तो ऍटलिस्ट वन हेड चा तसंच हे बाकीचे एक्झाम्पल्स पण तसेच तुमचे कि लेट इव्हेंट ए बी गेटिंग हेड गेटिंग टेल ओके हा डायचा एक्झाम्पल आहे नंबर ऑन द अप्पर फेस इन प्राईम इज प्राईम आता बघा तुम्ही मला सांगायचंय आता एस काय सॅम्पल स्पेस डायचा वन टू थ्री फोर फायव्ह आणि सिक्स तुमचा इव्हेंट काय ए इज अ इव्हेंट प्राईम नंबर ऑन अपर फेस अपर फेस ऑफ डाय प्राइम नंबर ऑन अप्पर फेस ऑफ डाय बर तुमचे इव्हेंटचे एलिमेंट्स काय असतील इव्हेंटचे एलिमेंट्स हे बघा हा क्वेश्चन दिसतोय नंबर ऑन द अपर फेस इज प्राईम सांगा बरं कोणते असतील प्राईम नंबरचा इव्हेंट सांगा तुम्ही टू थ्री मी राईट प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट या एवेंट है ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय राहणार एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस नंबर ऑफ एन ऑफ ए किती आहे थ्री आणि हे किती आहे सिक्स म्हणजेच काय वन बाय टू यश चौधरी राईट वन बाय टू समजला आता प्रोबॅबिलिटी कशी काढायची इव्हेंटची प्रोबॅबिलिटी इवन नंबर ऑन द अप्पर फेस सेम तसंच आहे इवन नंबर किती आहे थ्री थ्री बाय सिक्स म्हणजे वन बाय टू

फिफ्टी टू मग तुमचा फर्स्ट इव्हेंट काय कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड मग तुम्हाला माहिती रेड कार्ड किती असतात ट्वेंटी सिक्स थर्टीन हर्ट्स असतात आणि थर्टीन डायमंड असतात राईट मग तुमचे रेड कार्ड किती आहेत ट्वेंटी सिक्स म्हणजे एन ऑफ ए काय येईल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इज ट्वेंटी सिक्स बरोबर मग त्या इव्हेंटची प्रोबेबिलिटी कशी काढणार तुम्ही एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे ट्वेंटी सिक्स अपॉन फिफ्टी टू वन बाय टू म्हणजे या इव्हेंट ची ऑकरन्स चान्सेस किती आहेत वन बाय टू आहे समजलं का इव्हेंट बी काय कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड आता तुम्हाला माहिती फेस कार्ड किती असतात ट्वेल्व असतात राईट फेस कार्ड किती असतात फेस कार्ड ट्वेल्व असतात मग त्याची प्रोबाबिलिटी कशी का काढणार ट्वेल्व अपॉन फिफ्टी टू एन ऑफ एस अँड दिस इज एन ऑफ बी आहे ना त्या इव्हेंटला आपण बी ने डिनोट केलंय राईट म्हणजेच काय येईल आपलं थ्री बाय थर्टीन समजलं का सर्वांना समजले एक्झाम्पल आता नेक्स्ट एक्झाम्पल बी तसाच आहे सेम तसंच आहे तुमचं इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची तुम्हाला त्या इव्हेंट ची ऑकरन्सची काय काढायची तुम्हाला प्रोबॅबिलिटी आता लेटर्स रिमेंबर हे खूप इम्पॉर्टंट आहे द प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस एज अ फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज आपण जर प्रोबॅबिलिटी कशी एक्सप्रेस करतो एक तर फ्रॅक्शन मध्ये आता आपण वन बाय टू थ्री बाय फोर दिस इज फ्रॅक्शन हे काय फ्रॅक्शन आहे राईट आणि मध्ये पण आपण काय करतो त्याला डिनोट करतो म्हणजे काय म्हणतो फिफ्टी 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 पर्सेंट चान्सेस आहेत आपण काय म्हणतो फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहे नाइंटी पर्सेंट चान्सेस आहेत काय म्हणतो नाईन्टी पर्सेंट चान्सेस फिफ्टी पर्सेंट चान्सेस कळत का आणि कधीही हे लक्षात ठेवायचं की इफ ई इज एनी इव्हेंट आता समजा एखादा इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी नेहमी काय असते झिरो टू वन मध्ये लाय करते कशामध्ये लाय करते झिरो टू वन प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट लाय बिटवीन झिरो अँड वन आता वन बाय टू काढला तुम्ही आता वन बाय वन बाय टू वन बाय टू म्हणजे काय झिरो पॉइंट फाईव्ह वन, वन बाय फोर थ्री बाय फोर झिरो पॉइंट सेव्हन्टी फाईव्ह नेहमी लक्षात ठेवायचं की प्रोबॅबिलिटी कशात लाय करते झिरो टू वन झिरो टू वन कळतय कळतय का तुम्हाला प्रोबॅबिलिटी कशात लाय करते झिरो टू वन तसंच मध्ये कुठून लाय करते ती झिरो टू हंड्रेड मध्ये काय लाय करते ती झिरो टू हंड्रेड समजलं सर्वांना समजलं का प्रोबॅबिलिटी कुठून तर कुठपर्यंत लाय करते इव्हेंटची इव्हेंटची प्रोबॅबिलिटी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय असते कुठपर्यंत लाय असते प्रोबॅबिलिटी कायम कि कुठून तर कुठपर्यंत असते झिरो टू वन राईट रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये प्रत्येक एलिमेंट ची चान्सेस काय असतात रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये प्रत्येक एलिमेंटचे चान्सेस किती असतात इक्वल काय असतात इक्वल चान्सेस प्रत्येक एलिमेंटची ऑकरन्सची चान्सेस काय असते इक्वल असते रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला चे एक्झाम्पल लक्षात ठेवा चे एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही डायचं त्याच्यामध्ये वन बाय सिक्स वन बाय सिक्स प्रत्येक एलिमेंटची ऑकरन्स किंवा चूजची म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे चान्सेस किती असतात चूज करण्याची वन बाय सिक्स असते प्रोबॅबिलिटी वन बाय सिक्स असते प्रत्येक एलिमेंटची तिथे हेडमध्ये वन बाय टू असते हेड आणि टेल ची किती असते प्रत्येक हेडची वन बाय टू टेल ची वन बाय टू कळत आहे ना हाफ हाफ चान्सेस असतात एक ते हेड येईल एक ते टेल ते येईल बरोबर कळत आहे ना ओके okay. कोणाला काही समजलं नाहीये का सगळ्यांना सर्व समजलंय असं कोणी आहे की त्याला का काही डाऊट आहे ओके okay. तर तुम्ही काय करायचे या चॅप्टरमध्ये जे एक्झाम्पल दिलेत सॉल्व्हल पण आहेत आणि अनसॉल एक्झाम्पल पण आहेत हे बघा प्रॅक्टिस सेट दिलेला आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट तर तुम्ही तो प्रॅक्टिस सेट काय करायचा सोल्व करायचा सॉल्व त्याच्यामुळे तुम्हाला अजून क्लिअर होईल एक्झाम्पल्स ओके तुम्हाला तर प्रॅक्टिस सेट काय आहे सॉल्व करायचं आहे तुम्हाला जितके क्वेश्चन्स येतील तितके तुम्ही ट्राय करायचे ओके होमवर्क येतो तुमचा मी कोणताही क्वेश्चन जर नेक्स्ट टाइम तुमचं परत लेक्चर झालं तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन विचारेल मी की तुम्ही हा प्रॅक्टिस सेट मधला तो क्वेश्चन केलाय की नाही ओके नाव यू कॅन लेव्ह द मिटिंग बाय गुड नाईट